गेल्या काही महिन्यांपासून चोरीच्या घटनेचं प्रमाण वाढल्याचं पाहायला मिळतंय. बेरोजगारीचं प्रमाण जास्त असल्याने गुन्हेगारी देखील सम प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे आता पोलीस प्रशासन देखील सतर्क झालंय. अशातच आता तळपायाची आग मस्तकात जाईल अशी एक घटना समोर आली आहे. एका साखळी चोरानं आरामात चोरी केल्याचा व्हिडिओ समोर आलाय. यामध्ये चोरट्यानं महिलेच्या गळ्यातील साखळी चोरून पळ काढला. थोडी कमी वर्दळ असलेल्या रस्त्यावरून एक जोडपं आपल्या दोन लहान मुलांसोबत दुचाकीवरून जात होतं. गाडीवर नवरा आणि मुलगी बसले होते तर लहान मुलगा आणि त्याची आई गाडीवर बसत होते. चौघे गाडीवर बसल्यावर बाजूला उभा असलेला चोर सर्व काही बघत होता. गाडी सुरू करणार तेवढ्या चोराने हात साफ केले. महिला गाडीवर बसल्यावर चोराने महिलेच्या गळ्यातील साखळी चोरली आणि पळ काढला. त्यानंतर महिला देखील चोराच्या मागे पळाली पण तिचा तोल गेला आणि ती पडली. त्याचवेळी लहान मुलगा गाडीवर उतरला. नवऱ्याने लहान मुलीला गाडीवरून उतरवलं आणि चोराच्या दिशेनं गाडी पळवली. त्याचवेळी महिलेच्या आवाजाने काही नागरिक पळत आले आणि चोराला पकडण्याचा प्रयत्न केला. सध्या सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. चोरीच्या घटनेशी संबंधित हा व्हिडिओ इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी एका क्षणात हिसकावून फरार असं कॅप्शन आहे. अनेकांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे तर काहींनी यासाठी पोलीस प्रशासन जबाबदार असल्याचं म्हटलंय. तर काहींनी साखळी चोरट्यांपासून सावध रहा असा सल्ला दिलाय. दरम्यान हा व्हिडिओ कुठला आहे याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. दरम्यान सार्वजनिक बांधकामामध्ये चोरी करणाऱ्या सोनसाखळी पाकिटमार करणाऱ्या चोरट्यांचं प्रमाण वाढलंय. काही दिवसांपूर्वी पुण्यात देखील आजीबाईंच्या गळ्यातील साखळी चोरल्याची घटना समोर आली होती.